कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील नरके पॅनलनं सर्व तेवीस जागा जिंकत आपलं वर्चस्व कायम ठेवलं आज कारखान्याच्या चेअरमनपदी चंद्रदीप नरके तर व्हॉइस चेअरमनपदी विश्वास पाटील यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा सुरू असतानाच विरोधी राजर्षी शाहू कुंभी कासारी बचाव पॅनलनं सत्ताधारी नरके गटासमोर मोठं आव्हान उभं केलं आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरकेंच्या पॅनलनं सर्व तेवीस जागा जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन व्हॉइस चेअरमन निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत चेअरमन पदासाठी चंद्रदीप नरके तर व्हॉइस चेअरमन पदासाठी विश्वास पाटील या दोघांचेच अर्ज दाखल झाले दोन पदांसाठी दोनच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांनी चेअरमनपदी चंद्रदीप नरके तर व्हॉइस चेअरमन पदी विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं नावडकरांसह उपस्थितांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं यावेळी चेअरमन चंद्रदीप नरके यांनी सभासदांनी नरके पॅनलवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली पदाधिकारी निवडीनंतर नरके पॅनल समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला